बीएमसी में सत्ताधारी शिवसेना के खिलाफ भारतीय जनता पार्टी द्वारा चलाए जा रहे पोल खोल अभियान का कारवां चेंबूर के वार्ड 152 तक पहुंचा, जहां नगर सेविका आशा मराठे के नेतृत्व में नटराज सिनेमा के पास आयोजित इस पोल खोल सभा में बीजेपी नेता विधायक आशीष शेलार और बीजेपी नेता प्रसाद लाड ने अपने भाषण के माध्यम से शिवसेना पर कई आरोप लगाए और कहा कि 25 सालों से बीएमसी की सत्ता संभाल रही शिवसेना अब तक मुंबई का विकास नहीं कर पाई है। इस दौरान सभा में कई वरिष्ठ बीजेपी कार्यकर्ता भी मौजूद थे। नहीं, दो नहीं, दहा नहीं, वीस नहीं, 80 बॉडीज ना अंत्यसंस्कार करण्याचं काम स्वतःचा जीव उधार करून आमच्या त्या हवालदारांनी केलं। 80 लोकांचं काम केलं। माझा प्रश्न आहे महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांना, करोनाच्या काळात या आमच्या लोकांनी केलेली मेहनत होती। विचारलं तर आग येतो, या वसुली पोलिसांच्या माध्यमातून करून आमच्या या पोलीस दलाला बदनाम करण्याचं काम हे या ठाकरे सरकारचं पाप आहे, हे या ठाकरे सरकारचं पाप आहे। थोडेफार विषय उरलेले आहेत ते मी बोलणार आहे। महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार आहे, या मुंबईतल्या दहशतवादाबद्दल बोलणार आहे, सरकारमध्ये असलेल्या अतिरेकी मंत्र्यांबद्दल बोलणार आहे। ज्या पद्धतीमध्ये राज्याला आणि मुंबईला वेटीस धरलंय त्या मुंबईतल्या वेटीस धरल्याबद्दल बोलणार आहे आणि कुठेही न घाबरता बोलणार आहे। यांना वाटतं की किरीट सोमयावरती दगड मारला, किरीट सोमयांना दगड लागला, आमचे किरीट सोमया घाबरतील। आमचे किरीट सोमयाची तुम्ही जाहिरात बघता बघते की लालसिंग भाई व आसमान से कुदी मारते और वो हवा में उड़ते, डबल बैटरी वैसे किरीट सोमया है, पत्थर मारा तो उनको डबल बैटरी आती है। फिर राउत साहब बताते हैं ती काच लागली ते रक्त नव्हतं श्वास होता। मी काल मीडियाला सांगितलं, राउत साहेबांनी चाकून बघितला होता, आता ते रक्त आहे का श्वास आहे याला कसं कळलं पट्ट्याला। म्हणून काल देवेंद्रजी म्हणाले की तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही तर गद्दाधारी आहे, म्हणजे गाढवाचं हिंदुत्व। हा रोज सकाळी उठणार, टीव्हीवर येणार आणि आम्ही याला सकाळी सकाळी पनवतीला उद्या सकाळी उठून पाहायचं हा काय बोलतो, जबरदस्ती आपल्याला ऐकायला लागतं। शरद पवारांना, ज्या सोनिया गांधींना, ज्या काँग्रेसवासियांना बाळासाहेबांनी शिव्या दिल्या, त्याच काँग्रेसवाल्यांबरोबर, त्याच राष्ट्रवादीवाल्यांबरोबर आज यांना मांडीवर जाऊन बसावं लागतंय। मी तर सुभाषजी म्हणतो, धनुष्यातला बाण काढला तो तोडला आणि ज्याच्या हातात घड्याळ आहे त्याच्या हातात दिला, म्हणजे तुमच्याकडे राहिलं काय? एखादा अधिकारी ज्या वेळेला एखाद्या सक्षम पदावर असतो त्यावेळी तो कुठे प्रवेश करणार आहे काय करणार आहे याबद्दल बोलणं मला वाटतं माझ्यासारख्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याला ते योग्य वाटत नाही। परंतु निश्चितपणे मी हे आपल्याला सांगू शकेन की पोलीस आयुक्त हे भेदभाव ठेवून काम करतायत, सरकारला अतिशय झुकतं माप देऊन काम करतायत आणि ज्या पद्धतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला किंवा कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत हा एक अधिकारी म्हणून आयोग आहे। निश्चितपणे मुंबईमध्ये पोल खोलच्या अभियानाच्या अंतर्गत आशिषजी असतील, नितेशजी असतील, प्रवीणजी असतील, आम्ही सर्वच जण प्रमुख नेते विविध भागामध्ये काम करतोय, पोल खोलची सभा घेतो। यामध्ये जनतेला जागरूक करणं आहे की ना कोणाची बदनामी करणं आहे। ज्या पद्धतीमध्ये महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला, 3 लाख कोटीपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार या महापालिकेत झाला आणि मग तो भ्रष्टाचार जनतेसमोर आणणं हे आमचं एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पूर्णत्वाकडे नेण्याचं काम करतोय। मला वाटतं आजची ही सभा अतिशय उत्तम झाली। या सभेला खास करून शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि जी महिला एखादा विषय समजू शकते आणि ती समजल्यानंतर जो जनतेपर्यंत मांडते, मला वाटतं आजची ही सभा त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल। आरोप केलेला आहे की त्यांच्याकडे लग्नावालाची कर्ज घेतलेलं आहे, त्यांची संपत्ती ईडीने किंवा कस्टम जी संस्था आहे त्यांनी तिच्यावर का कारवाई करू नये? मी काल देखील याचं उत्तर देतो, मी आज देखील तुम्हाला तेच उत्तर देतो की संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात, त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे ते बिथरलेले आहेत। आम्ही त्यांना काल देखील आवाहन केलं होतं की राऊतांनी त्याचे पुरावे सक्षम एजन्सीकडे द्यावे आणि मग त्यामध्ये निश्चितपणे त्यावर जर चुकीचं असेल तर ती कारवाई केली।
संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई।